शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण 2/1/2024 जो व्हिडिओ पाहतोय तो सदाबहार पेरूचा आहे. सदाबहार पेरू म्हटलं तरी जो वैशिष्ट्य याला वर्षभर बहार असतो. बऱ्याच शेतकरी बंधूंना हे माहीत नसतं. सदाबहार पेरू म्हटलं तर ह्याचं लागवड अंतर जे आहे हे 8/5 वरती आहे. 1 एकरात 1,000 रोपं लावू शकतो आपण. आता ही क्लोनिंगची रोपं असतात, तीच आपण रीबॅगिंग करत असतो. टोटल आमचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं 50,000 रोपाचं जे नियोजन होतं हे आज आम्ही 2 तारखेला रीबॅगिंगवरती भर दिलेलं आहे. अशा प्रकारे रीबॅगिंग करून हा टोटल आपला नुसता प्लॉट हा पेरूचा करायचा आपल्याला. हा एक प्लॉट आणि याच्या खालील प्लॉट. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीचं अंतर, उत्पादन, माहिती हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. बघू शकतो आता हे जे आमचं नियोजन चाललेलं आहे पेरूसाठी हे 2 प्लॉटमध्ये असणार आहे. त्यासाठी अशा प्रकारे पूर्वतयारी असते. आता ही नर्सरी म्हटली तर आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीशीर रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आणि शेतकरी बंधूंना पेरू लागवडीपासून अनुदान पण घेता येतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी आपल्याला अनुदान घेता येतं. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शेतकरी बंधूंना घरपोच रोपं मिळतील. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. आज जवळजवळ आमच्या नर्सरीमध्ये 250 कामगार आहेत आणि महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. बघू शकतो आता आपण ह्या पेरूची लागवडीची माहिती. तर शेतकरी बंधूंना हा सदाबहार पेरू जे लावायचा आहे ह्याचं जे अंतर आहे ते 8/5 आहे. 1 एकरात 1,000 रोपं लागतात आणि ह्या पेरू रोप लावल्यापासून आपल्याला 8 महिन्यामध्ये माल चांगला उत्पादन मिळायला चालू होतं आणि सरासरी 1 वर्षात 1 झाड आपल्याला 45 ते 50 किलो माल देते. आता ह्या जर पेरूला आपण फोम लावला तर ग्लिजिंग चांगलं येते, त्यामुळे बाजारात आपल्याला किंमत चांगली मिळते. आता ही क्लोनची रोपं असल्यामुळे फास्ट वाढतात. फक्त शेतकरी बंधूंनी ही जर क्लोनची रोपं लागवड करायची आहे तर त्यामध्ये रोप लावल्यानंतर झेंडू एक थोड्या प्रमाणात लावावा लागतो. कारण पहिली शेतकरी बंधूंनी जी पिकं घेऊन रासायनिक खतं वापरलेली असतात त्यामुळे ती अविघटन झाल्यामुळे जमिनीमध्ये निमॅटोड म्हणजे बुरशी तयार होते आणि कुठलंही झाड खराब होतं. तर त्यासाठी आपण शेतकरी बंधूंनी अशी पेरूची जर पिकं लावायची असतील तर त्यामध्ये 5-10% झेंडूची रोपं लावायची आहेत. 2 झाडाच्यामध्ये अशी जर आपण लावलीत तर त्याचा फायदा काय होतो की त्याचा निमॅटोड होत नाही, खतं विरघळी जातात, कीड रोग जास्त प्रमाणात येत नाही आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या उत्पादनावरती दिसून येतो. आता सदाबहार पेरू का लावायचा? तर शेतकरी बंधू आजकाल आपल्या वाडवडिलांनी जे लखनऊ पेरू लावला त्याला ताण बसला जायचा कारण निसर्गाचा जो समतोल होता त्यामुळे त्याला ताण बसायचा. आता अवकाळी पाऊस बसतो त्यामुळे बागांना ताण बसत नाही आणि ताण बसत नसल्यामुळे त्या झाडाला फुलकळी निघत नाही आणि आपला सीझन वाया जातो. तर आपण लागवड करताना सदाबहार पेरूची जर केली तर हे झाड आपल्याला 1 वर्षात 45-50 किलोपर्यंत पण माल देतं आणि फोम पिशवी लावली तर त्या पेरूची किंमत 60 ते 80 रुपये किलो पण जागेवर गेलेली आहे शेतकरी बंधूंची. तर सरासरी आपल्याला शेतकरी बंधूंना 1,000 रोपं बसतात 1 एकरामध्ये. आता रोपं ज्यावेळी आम्ही शेतकरी बंधूंना देतो त्याचं अनुदान तर मिळतच असतं. त्याचबरोबर उत्पादनाचा भाग जर बघितला तर 25 रुपये किलोनं जरी जागेवर विकलं तरी आपल्याला 1 झाड 1,000 रुपये देते. 1 एकरामध्ये 1,000 रुपये बसतात. 10 लाख रुपयाचं उत्पादन 1 वर्षामध्ये निघणार आहे. आता एक कसं निघणार आहे तर शेतकरी बंधूंना ज्यावेळी आम्ही रोपं देतो आहे त्याचबरोबर त्यांना खत पाण्याचं नियोजन, मार्गदर्शन, सल्ला हे सर्व नियोजन मिळतं. बरेच शेतकरी बंधू म्हणतात की रोपं आम्हाला बाहेर स्वस्त मिळतात. तर शेतकरी बंधू स्वस्त रोपं घेण्यापेक्षा आता आम्ही ट्रेमधली रोपं आपली नर्सरी महाराष्ट्रातली मोठी असल्यामुळे आम्ही ट्रेमधली रोपं तयार करत नाही, आम्ही बॅगमध्ये रोप तयार करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाकडेही अशी बॅगमधली रोपं नसतात. बघू शकतो या बॅगमध्ये का तर ट्रेमधल्या रोपांना निमॅटोड होतो आहे, बॅगमधल्या रोपांना होत नाही. ह्यासाठी आम्ही अशा प्रकारे बॅगमध्ये रोप तयार करून त्यानंतर ते मातीमध्ये घेतो आहे. असे पॉलिथिनमध्ये ब्लॅक कलरच्या ज्यावेळी आम्ही रीबॅगिंग करतो आहे ह्याचं कारण आहे की सूर्यप्रकाश त्या बॅगवरती पडल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि शेतकरी बंधूंचं नुकसान होत नाही, निमॅटोड होत नाही. तर सरासरी आपल्याला 1 एकरातून वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपये देणारी ही सदाबहार पेरूची जात आहे. तर ही जर रोपाचं लाईफ म्हणलं तर 10 ते 12 वर्ष बाग चालते आणि याला वर्षभर पेरू असतो, ताण द्यायची गरज नाही.
तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या आपल्याला हे व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर सर्व फळबाग लागवडीची माहिती, सर्व नियोजन हे आपल्याला मिळेल. तर शेतकरी बंधूंना अशी जी रोपं देतो आहे आपण, त्या लागवडीपासून सर्व नियोजन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत. आता हे रोप आम्ही 6 महिन्यानंतर विक्रीसाठी देत असतो. अशा प्रकारे पॉलिथिनमध्ये जे रोप असतं, ते पॉलिथिनमधलं रोप ब्लॅक पॉलिथिनमध्ये घेऊन त्याची वाढ 6 महिन्यामध्ये चांगली डेव्हलप करून मग शेतकरी बंधूंना साधारण 1.5 ते 2 फुटाचं रोप आम्ही देत असतो. आता हे सदाबहार पेरू जी टोटल जे प्लॉट जे बघतो आपण, अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप करायचं चाललेलं आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. आपल्याकडे पेरूच्या व्हरायटी मिळतात, अलाहाबाद सफेदा, लखनौ 49, त्याला सरदार पेरू म्हणतो आपण. त्याचबरोबर व्हीएनआर जो रायपूर पेरू पाचर कलम म्हणतो तो मिळतो आपल्याकडे पाचर कलमामध्ये, आणि क्लोनमध्ये आपल्याकडे सदाबहार पेरू. तर अशा प्रकारचं आपल्याला हे रिबॅगिंग जे चालू असतं त्याचा आपण व्हिडिओ आज बनवत आहोत, बघू शकतो आहे. आमच्या नर्सरीच्या माता बहिणी असे कामात मग्न आहेत, आजूबाजूला पण लक्ष नसते त्यांचं, त्याचा लाईव्ह पण आपण यात बघू शकताय. ते एकमेकाशी बोलत नाहीत, एवढ्या स्पर्धा चाललेल्या आहेत. हे फक्त त्यांना हजेरीवरती काम आहे, तरी एवढं काम काटेकोरपणे चाललेलं आहे. एक तर आमची माता बहिणी चेहरा पण दाखवत नाही, का तर त्यांना एवढी गडबड आहे. बघू शकतो आपण किती कामाची माणसं आहेत ही. एकमेकाशी न बोलता इतक्या फास्टमध्ये काम चाललेलं आहे. अशा कामगार महिलांना आमचा मनापासून धन्यवाद, असंच त्यांनी सहकार्य करावं. आज ही नर्सरी महाराष्ट्रातील एवढी मोठी नर्सरी आहे आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात. तर अशा प्रकारची खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे, आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं सर्व करायचं आहे. बघू शकतो आहे आपण हे क्लोनचं. आता हे अशा प्रकारे सिलेक्ट केलं जाते, आम्हाला जे खराब रोप वाटते ते आम्ही बाजूला काढतो आहे. तर शेतकरी बंधू एवढं सगळं हे एकाच नर्सरीमध्ये, त्याचबरोबर आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. तर हे सर्व रोपं खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून मार्गदर्शन. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सदाबहार पेरूची माहिती घेतली, आता ह्याच्यानंतर आपण व्हीएनआर पेरू पाचर कलम पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. आणि आता हे असं जे आम्ही रिबॅगिंग करून देतो आहे ह्याचं कारण की शेतकरी बंधूंचे इथे निमॅटोड होऊ नये, कारण आज बाजारामध्ये बरेच नर्सरीवाले असे ट्रेमधली रोपं देतात 15-20 रुपयाला, त्यामध्ये शेतकरी बंधू ती बाग 1 ते 1.5 वर्षामध्ये खराब होते, आयुष्यमान कमी असणार, दुसरी गोष्ट त्यामध्ये निमॅटोड होणार, मर होत्या, झाडांना फळं जरी आली तर झाडं वाळायला चालवतात. तर ते होऊ नये म्हणून हे आमच्याकडे असं रोप चांगलं सेटिंग केल्यानंतर 6 महिन्यानंतर आपण देतो आहे. आज आंध्रामधून रोपं बरीच लोकं मागवतात आणि त्यानंतर ती रोपं शेतकरी बंधूंना देतात, त्यामध्ये झाडांना फूल काही निघत नाही, कारण शेतकरी बंधू क्लोन जे घेतो आपण तो कठीण खोडाचा घ्यायचा असतो. त्याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे, कठीण खोडाचा घेतल्यामुळे बघू शकतो कठीण खोड, हे कठीण खोडाचं जर आपण घेतलं तर 100% ह्या झाडाला काही निघणार. जर आपण कवळ्या याचं खोड घेतलं तर त्या झाडाला काही निघत नाही. तर शेतकरी बंधूंना ही माझी विनंती आहे की शेतकरी बंधूंनी अशी खोड असलेली रोपं ज्यावेळी सदाबहार पेरूची घेतील त्याचवेळी त्या झाडाला काही निघणार. जर आपण कवळा शेंडा घेतला तर काही निघणार नाही, बघू शकतो. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क. जय हिंद, जय महाराष्ट्र.